नमस्कार, मी प्रदीप वाडेकर, सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात. धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर. संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन, तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय. आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य, गणेश मूर्ती, देवांची वस्त्रे, पूजेची भांडी, विविध प्रकारच्या माळा, हार, फुले, बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय. आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय. प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे. शॉप नंबर 6, नगरपालिका हॉस्पिटल समोर, भांगरवाडी, लोणावळा. धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची 25वी रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा सुशीला मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेचे उद्घाटन सरदार सत्यशील राजे दाभाडे व संस्थापक खंडूजी टकले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे व भाजपा मावळ तालुका महिला अध्यक्षा सायली बोत्रे या उपस्थित होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद टकले होते. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेकडे 16 कोटींच्या ठेवी असून कर्जवाटप 13.61 कोटी आहे. तसेच पतसंस्थेची या वर्षी वार्षिक उलाढाल 73 कोटी झाली आहे. पतसंस्थेस रुपये 81,36,000 नफा झाला असून सभासदांना 10% लाभांश जाहीर केला आहे. या सभेत शिवव्याख्याते नामदेवराव जाधव यांनी 21व्या शतकातील उद्योजकता या विषयावर व्याख्यान सादर केले. सभेमध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार यावेळी मांडले. पतसंस्थेच्या या सभेत दैनिक बचत प्रतिनिधी समाधान शिंदे, प्रवीण वडनेर व शैलेश वहिले, दत्ता भेगडे यांचा सर्वाधिक रक्कम जमा केल्याबद्दल व कर्जवाटप केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सचिव संजय शिंदे यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष जितेंद्र बोत्रे यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्तावित केले. संचालक विजय शेट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रमस्थळी संचालक संतोष परदेशी यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल शेट्टी व व्यवस्थापिका सुनीता शेंडे यांनी केले. तसेच तळेगाव मधील सर्व पत्रकार, सभासद, ठेवीदार, हितचिंतक बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.